मित्रांनो, ज्यावेळी चहाचा व्यवसाय सुरू करायचा त्यावेळेस सगळ्यांनी शिव्या द्यायला सुरू केलं. सगळेजण हसायचे. काही जण तर मला नरेंद्र मोदी म्हणायला लागले होते की आता काय भाऊ, निलेश पुढच्या काही दिवसामध्ये पंतप्रधान होणार आहे. माझं 2020 फेब्रुवारीमध्ये ॲक्सिडेंट झाला. मी पडलो, जसा पडलो तसा पडतच गेलो. त्यानंतर माझी गाडी चोरीला गेली. त्यानंतर माझ्या पार्टनरशिपमध्ये प्रॉब्लेम झाला. त्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाला. पूर्णपणे वाट लागलेली होती. खूप सारं लोन झालेलं होतं. 12-13 लाख रुपये साधारणतः माझ्यावरती लोन झालं. शिर्डीमध्ये सुरू केलं मिस्टर वडेवाल्याचं पहिलं किओस्क ट्रायल बेसिसवर. पण 4th माझ्या 2 मित्रांचा कुकर फुटून डायरेक्ट पूर्णपणे बॉडी त्यांची भाजली होती. पण मित्रांनो, कॉन्फिडन्स हाच होता की ज्या ब्रँडनीमुळे मित्रांनो आपल्याला रडवलेलं आहे, आपल्या डोळ्यात अश्रू आणलेले, हा ब्रँड आपण इतका मोठा करायचा. मित्रांनो, ज्यावेळी चहाचा व्यवसाय सुरू करायचा त्यावेळेस सगळ्यांनी शिव्या द्यायला सुरू केलं. 12 मित्रांना सांगितलं की बाबांनो, आपण चहाच्या माध्यमातून सगळं अचूक करू शकतो. सगळेजण हसायचे. काही जण तर मला नरेंद्र मोदी म्हणायला लागले होते की आता काय भाऊ, निलेश पुढच्या काही दिवसामध्ये पंतप्रधान होणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटायचं की हा हसतोय, फेकतोय, ह्याच्या बाता मोठ्या मोठ्या आहे. पण मित्रांनो, बी प्रॅक्टिकली राहा आणि समाजाचा विषय सोडून द्या, कारण मी आज ग्रॅज्युएटचा बनवून दाखवलेला आहे. ग्रॅज्युएटचा सुरू करायचा ना मित्रांनो, त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी होत्या. घरातून विरोध होता, रिलेटिव्हचा विरोध होता, काही मित्रांचा विरोध होता, ज्यांना सांगत होतो नको करू, कशाला करतो, असं आजूबाजूला मला सांगितलं जात होतं. पण डोक्यात एकच होतं की आपल्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये बदलाव आणायचा आहे आणि फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, कारण आपल्याला चहाचं कल्चर आणायचं आहे. ग्रॅज्युएट चहाची सुरुवात कशी झाली? मी जिथं क्लास घेत होतो मित्रांनो, त्या क्लासचा जो चहा, खालचा जो चहावाला होता, त्याची चहाची टेस्ट प्रत्येक वेळेस वेगवेगळी असायची. सकाळी वेगळी, दुपारी वेगळी, संध्याकाळी वेगळी. म्हटल्यावर आपण का बदलायला नाही पाहिजे? आपण का एक कॉन्स्टंट टेस्ट आणायला पाहिजे? आणि तुम्हाला पण आठवत असेल 2017 चहाला एकदम असं म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर होतं, त्याला ऑर्गनाइज मला बनवायचं होतं. म्हणून मी चहाचा बिझनेस सुरू केला आणि शिर्डीमध्ये पहिले सिरॅमिकच्या कपमध्ये एका स्टॉलवरती चहा पाजणारे आम्ही लोक होतो. आणि मग मित्रांनो सुरू केलं. मग आता सुरू करायचं तर पैसा लागणार, एवढं भांडवल नव्हतं. क्लासेसच्या माध्यमातून काही आलेले होते, काही मी गाया वगैरे होत्या माझ्याकडे, त्या विकलेल्या होत्या. अशा सिच्युएशनमधून मी सुरू केला चहाचं पहिलं शॉप. मार्केटिंगसाठी पैसे नव्हते. आता बरेच जण म्हणतात मार्केटिंग कशी करायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा आता सोशल मीडियाचा खूप पुरेपूर वापर करा. मी त्यावेळेस केला होता. देन मी त्याच्यानंतर मित्रांनो 3000 पत्रिका बनवल्या आणि पत्रिका 1-to-1 जाऊन वाटल्या. बऱ्याच ओनरला राज वाटते मी कसं पत्रिका घेऊन जाऊ, मी कसं पॅम्पलेट घेऊन जाऊ. मित्रांनो, तुम्हाला जर एक मोठी कंपनी बनवायची असेल तर तुमच्या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर पहिले तुम्ही पाहिजे आणि तुम्ही पहिले मार्केटिंग हेड पाहिजे, तुम्ही पहिले इन्फ्लुएन्सर पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. मी स्वतः माझे जे काही मित्र आहे त्यांना ब्लेझर वगैरे आणून मित्रांनो गेलो. आम्ही एक पॅम्पलेट वाटला आणि पॅम्पलेट वाटल्यानंतर मग मित्रांनो आजूबाजूला चर्चा झाली, यार शिकलेले मुलं आहे, त्यातले त्यात नाव ग्रॅज्युएट आहे, तर मग एकदम चहा चांगला असेल. आणि चहाची टेस्ट तर आम्ही भारी बनवलीच होती. 3 महिने रिसर्च केला होता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर, तुम्ही याचं नाव ग्रॅज्युएट का ठेवलं? तर ग्रॅज्युएट नाव ठेवण्याचं कारण असं होतं, मी ज्यावेळेस चहाची काही चायपत्ती वगैरे सर्च करण्यासाठी पुण्याला चाललो होतो. पुण्याला एका ट्रेनच्या डब्यामध्ये होतो. ट्रेनच्या डब्यामध्ये सगळे लोक होते, म्हातारे माणसं होते, यंग होते, एज्युकेटेड होते, नॉन एज्युकेटेड होते. आणि या सगळ्यांना समजणारा शब्द म्हणजे ग्रॅज्युएट. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, ज्यावेळेस एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा 12वी जरी शिकलेला असतो, म्हातारा माणूस काय म्हणतो, तो पोरा ग्रॅज्युएट आहे बरं का. आणि मग असा ग्रॅज्युएट शब्द असा आहे तो प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून मित्रांनो मी ठरवलं की चला आपण आपल्या चहाचंच नाव ग्रॅज्युएट देऊ. आणि मी काय केलं होतं, त्यावेळेस कप बशीला कोनोकशनची कॅप दिली होती, म्हणजे आमचा चहा ग्रॅज्युएट झालेला आहे. आणि एकदम सुरेख रेसिपी बनवून आम्ही तो चहा मार्केटमध्ये लॉन्च केला. आता लॉन्च केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत असतात. आमचं पण सुरू झालं, सुरुवातीला बिझनेसचं बी पण माहिती नव्हतं, कारण क्लासेसमध्ये स्वतः शिकवायचो. त्याच्यानंतर कुठून काही परचेस करावं नव्हतं लागत, फक्त पेन आणि बोर्ड होता. पेन फक्त रिपिटेशन असायचं, बोर्ड तर 1 time होता. म्हणून प्रत्येक वेळेस नवीन नवीन असं रॉ मटेरियल घ्यावं नव्हतं लागत. रॉ मटेरियल परचेसिंग काय असतं, कन्व्हिन्सिंग काय असतं, या सगळ्या गोष्टी मला त्या बिझनेसमध्ये शिकायला मिळाल्या. सुरुवातीला बरेचसे दिवस आम्ही लॉसेसमध्ये होतो. 20-22 रुपये आम्ही चहाच्या माध्यमातून बिझनेस करून पण आम्ही लॉसला होतो, पैसे कमवत नव्हतो. त्याचं कारण एकच होतं, आम्ही कॅल्क्युलेशन प्रॉपर ठेवत नव्हतो. मग आम्ही त्या गोष्टी समजून घ्यायला लागलो. मित्रांनो, मी ठरवलं 1 January 2019 तर 31 December 2019 मला 365 दिवसामध्ये माझ्या शॉपमध्ये काय होतंय, काय चेंजेस करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं अॅनालिसिस एक बिझनेस ओनर म्हणून माझ्याकडे असायला पाहिजे. आणि मी ते केलं. जानेवारीमध्ये चेक केलं, फेब्रुवारीमध्ये केलं, मार्चमध्ये केलं, एप्रिलमध्ये केलं, मेमध्ये केलं, जूनमध्ये
जूनमध्ये ज्यावेळेस आम्ही कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, मे पूर्णपणे लॉसमध्ये होतं. त्याचं रिझन असं होतं कारण चहाच्या बेसिसवरती उन्हाळ्यामध्ये सस्टेन करणं 8-10 मुलं, एक शॉपचं रेंट 20-22 हजार रुपये खूप अवघड होतं. म्हटलं निलेश हा प्रॉब्लेम इथं आहे, आपल्याला काहीतरी सबस्टिट्युएंट कोल्ड्रिंकचा प्रोडक्ट पाहिजे. म्हणून आम्ही कोल्ड्रिंक्स लॉन्च केली 2019 आम्ही पुढं जसं जाईल आम्ही पूर्णपणे रेसिपी वगैरे तयार केल्या. दिवाळी 2019 पर्यंत मी जो ग्रॅज्युएट चहा होता त्याला पूर्णपणे बदलून टाकलं मित्रांनो. मग मी त्याचं नाव ठेवलं ग्रॅज्युएट चहा आणि लस्सी. मी छानपैकी फ्रँचायझी मॉडेल बघितलं, बऱ्याचशा फ्रँचायझी सर्च केल्या, मी मॅगडीचं पण सर्च केलं होतं, खूप सारा गोष्टी आपण आणू शकतो आणि एकदम छान मॉडेल बनवलं आणि 2020 लॉन्च करायला आलो. पण जसं की 2020 आलं मित्रांनो, जसं 2020 आलं, माझ्या आयुष्यात 2020 क्रिकेटसारख्या विकेट पडत गेल्या, एकदम खतरनाक. माझं 2020 फेब्रुवारीमध्ये ॲक्सिडेंट झाला, मी पडलो, जसा पडलो तसा पडतच गेलो. त्यानंतर माझी गाडी चोरीला गेली, त्यानंतर माझ्या पार्टनरशिपमध्ये प्रॉब्लेम झाला, त्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम झाला, अशा खूप साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेल्या. पण मित्रांनो मी ठरवलं होतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणारच नाही, कारण माझ्याकडे थांबण्यासाठी ऑप्शनच नव्हता. आता बरेच जण मला प्रश्न करतात की यार तुला सगळ्यात जास्त मोटिवेशन काय भेटत होतं रे निलेश, मला एक्सटर्नल मोटिवेशनची खरंच कधी गरज नाही पडली. मी यूट्यूबला कधीच एकदासुद्धा सर्च नाही केलं हाऊ टू स्टे मोटिवेट, हाऊ टू इन्स्पायर्ड, असं कधीच नाही केलं. का बरं, कारण मला गरजच नाही पडली. मी घरी जायचो ना, माझ्या पावसाळ्यामध्ये पत्रे गळायचे, तेच माझ्यासाठी मोटिवेशन होतं. घरी सारवलेलं असायचं ते माझ्यासाठी मोटिवेशन होतं. माझ्या आई कामाला जायची ते माझ्यासाठी मोटिवेशन होतं. आणि लिटरली सांगतो 2018 ज्यावेळेस मी ग्रॅज्युएटचा सुरू केला त्यावेळेस मला काय करायचं आहे आणि काय मिळवायचं आहे, त्याच्यासाठी काय सोडावं लागेल, या गोष्टी माझ्या क्लिअर होत्या. मला सगळं माहीत होतं की मला बर्थडे पार्टी करता नाही येणार, मला पवनदळवड्यांच्या लग्न अटेंड नाही करता येणार, मला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतील, त्यावेळेस मला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आणि बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती का, मी सायमल्टेनियसली बॅलन्स ठेवेन, बॅलन्स ठेवू शकतो मी आज, कारण माझ्याकडे टीम आहे, माझ्याकडे CEO आहे, माझ्याकडे अकाउंटंट आहे, माझ्याकडे मॅनेजर आहे, माझ्याकडे सोशल मीडिया मॅनेजर आहे. आत्ता मी सगळं करू शकतो मित्रांनो, पण त्यावेळेस पॉसिबल नव्हतं कारण सगळे रोल मला निभवायचे होते आणि सगळे रोल निभावताना मी सगळं बॅलन्स नाही ठेवू शकत. मित्रांनो बऱ्याचशा वेळेस काय होतं ना, आपण काही गोष्टी मिळवायच्या नादात काही गोष्टी करत पण असतो, पण बऱ्याचशा वेळेस त्या मिस होऊन जातात. त्याचं रिझन एकमेव असतं, आपण सायमल्टेनियसली दोन्ही गोष्ट करतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं बनायचं आहे तर एका गोष्टीवर खूप जास्त फोकस ठेवला पाहिजे. आणि थोडासा बिझनेस आल्यानंतर बरेच जण आपल्या तिकडं एखाद्या लगे नेत्याच्या मागं लागतात. मी अजिबात त्या लोकांना मला सपोर्ट नाही करायचं आहे. तरुण मुलांनी नेत्याच्या मागं लागण्यापेक्षा बिझनेसच्या मागं लागा, व्यवसायाच्या मागं लागा. नेते मित्रांनो तुम्हाला 100% काम करत असतील तुमचं, पण व्यवसाय तुमचं एवढं जबरदस्त काम करून टाकल की भविष्यात तुम्हाला कुठल्याही नेत्याच्या मागं जाण्याची गरज पडणार नाही. आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आत्ता प्रिपेअर व्हावं लागेल, नाही तर काय झालं, दादा झालं, भाऊ म्हणलं, भाऊ खुश झाले आपले आणि भाऊंना वाटतं की मी कसं काम करू, मी कसं चहाच्या स्टॉलवरती थांबू, मी कसं फ्रँचायझी चालू, मी कसं वडापाव बनू, मी कसं काउंटरला बसू, आणि याच्यामध्येच बरेचसे जण मरून जातात. आणि आपण म्हणतो ना बाहेरून आलेले लोक पैसा कमावतात, 100% कमावतात. जो पाव पाणीपुरीचा गाडा लावतो ना तो 5-5, 7-7 हजार रुपये रोज कमावतो. आपल्या तिकडचा चांगला प्रोफेशनल त्याला फक्त इन करायची आहे, ऑफिसमध्ये जाऊन ECमध्ये काम पाहिजे, भले का 7 हजार रुपये पगार द्या सर, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. असं का होतंय मित्रांनो, त्या पाणीपुरीवाल्याचे पोरं चांगल्या स्कूलमध्ये शिकतात आणि आपल्या इथल्या महाराष्ट्रातले मुलं त्यांचे मुलं साध्या शाळेंमध्ये शिकतात. कारण काय त्याचं, कारण हेच आपली तयारी नाही, आपल्याला लाज वाटते सगळ्या गोष्टींची. म्हणून मित्रांनो हे बदललं पाहिजे. 2019 मी एकदम 20 प्रिपेअर झालो. नंतर मित्रांनो कोविड पूर्णपणे वाट लागलेली होती, खूप सारं लोन झालेलं होतं, 12-13 लाख रुपये साधारणतः माझ्यावरती लोन झालं. आणि लोन तर मी काही तर गव्हर्नमेंट बँकेचं घेतलं, काही तर अक्षरशः बजाजचं सुद्धा लोन मी घेतलं होतं. आणि या परिस्थितीमध्ये स्वतःला सांगितलेलं होतं की हे दिवस बदलायचे आणि वाक्य तुम्हाला पण माहिती की हेही दिवस जातील, 100% जातील, चांगले असून द्या किंवा वाईट असून द्या, आणि ते वाईट दिवस माझे बदलणार होते. आणि त्याच पिरियडमध्ये मित्रांनो मला गुळाचा चहा कॉन्सेप्ट भेटला की जो नवीन होता मार्केटमध्ये, मी माझा ब्रँड चेंज करून टाकला, त्याला मी नाव दिलं ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी. मित्रांनो जो ग्रॅज्युएट गुळाचा चहा मी सुरू केला होता कॉन्सेप्ट 2021 तो महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या बऱ्याचशा स्टेटमध्ये जाऊन पोहोचला. जसं की आमचं दिल्लीमध्ये पण शॉप आहे, कोलकात्यामध्ये पण शॉप आहे, MP पण शॉप आहे, कर्नाटकमध्ये पण शॉप आहे, राजस्थानमध्ये पण शॉप आहे, अशा बऱ्याचशा स्टेटमध्ये जाऊन पोहोचला. मित्रांनो माझं टार्गेट तेच आहे की प्रत्येक घरामध्ये मला जो आपलं चहाचं सुक आहे ते घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी मी मित्रांनो मी आता चायपत्ती पण लॉन्च करतोय. माझ्या चहाच्या 500 जास्त शाखा आहेतच,
पण मी आता प्रत्येक घरामध्ये गुळाचं प्रेमिक्स कसं देता येईल, चहाचं प्रेमिक्स कसं देता येईल, त्यासाठी मी बरेचसे प्रोडक्ट बनवले जे पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये मार्केटमध्ये लॉन्च पण होणार आहे. आणि ज्या मुलांना मित्रांनो इकडं तिकडं फिरताय, ज्यांना अपॉर्च्युनिटीची गरज आहे, त्यांच्यासाठी मी अपॉर्च्युनिटी पण बनवलेली आहे. ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी तुम्ही एक स्वतःचं आउटलेट ओपन करून चांगले पैसे देखील कमवू शकतात. आणि मित्रांनो त्याच्यासाठी माझी जी टॅगलाईन आहे, हर घर उद्योजक घर घर उद्योजक. बाकीचे लोक तुम्हाला व्यसनासाठी मजबूर करत असाल, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असून द्या, या वेब टॉकच्या माध्यमातून असून द्या, किंवा मला जो प्लॅटफॉर्म मिळेल त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असून द्या, मी प्रत्येक यूथपर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत तेच सांगतोय, यार व्यवसाय कमा करा आणि पैसे कमवा. बाकीचे जर तुम्हाला व्यसन लावण्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी, तर मी तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी मजबूर करेन. आणि माझी जी टॅगलाईन आहे, हर घर उद्योजक घर घर उद्योजक, प्रत्येक घरामध्ये उद्योग झाला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये उद्योजक बनला पाहिजे. कारण मी जी लाईफस्टाईल एन्जॉय करतोय, माझ्या फॅमिलीची लाईफस्टाईल एन्जॉय करते, माझ्या रिलेटिव्हची जी रिस्पेक्ट वाढलेली माझ्यामुळं, हे सगळं तुम्हाला बघायला मिळायचं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. आणि जसं की माझ्या मित्रांनो 300 पेक्षा जास्त शाखा कंप्लीट झाल्या, मला एकेका गावातून 2-2, 3-3 कॉल येऊ लागले की सर आम्हाला शाखा घ्यायची, पण मी एका ठिकाणी 2 शाखा देऊ शकत नाही, म्हणून मला दुसरी अपॉर्च्युनिटी तयार करावी लागली, ते म्हणजे मिस्टर वडेवाला. आता मिस्टर वडेवाला हा कॉन्सेप्ट एकदम नवीन होता. वडापाव 10 मध्ये द्यायचं म्हणजे, वडापाव म्हणजे काय, आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाचं किंवा सर्वसामान्य कुटुंबात असणाऱ्या लोकांचं खाद्य म्हणजे वडापाव आहे. आणि त्या वडापावला आपण का बनवू नये, तर वडापावचा कन्सेप्ट आला आमच्या शिर्डीमध्ये मित्रांनो, मॅगडीचं आउटलेट झालं होतं. माझ्या आईवडिलांनी कधी बर्गर खाल्लेला नव्हता, मी त्यांना बर्गर खाण्यासाठी घेऊन गेलो. माझ्या वडिलांनी काय केलं, जी टिक्की होती ती टिक्की बाजूला काढली, तो ब्रेड बाजूला काढला, आणि आपण जसा वडापाव खातो तसा त्यांनी वडापाव खाल्ला. माझ्या डोक्यात आलं की यार 60 रुपयाचा 70 रुपयाचा प्रोडक्ट जो की इंटरनॅशनली अमेरिकेतून आपल्या शिर्डीमध्ये आलेला आहे गावामध्ये, मग मी सर्च केला मॅकडोनाल्डच्या फ्रँचायझी किती, तर मॅकडोनाल्डच्या टोटल होत्या 40,000 फ्रँचायझी. म्हणजे मॅकडोनाल्डच्या फाउंडर रे क्रॉकने जर ठरवलं असतं, त्याला प्रत्येक रेस्टॉरंटला व्हिजिट करायला 105 वर्ष लागले असते, जेवढं की तो जगलेला पण नाही. म्हटलं यार मग हा करू शकतो, अमेरिकेतला ब्रँड आपल्या शिर्डीसारख्या ठिकाणी येऊन आपण जर त्याचा बर्गर खाऊन फोटो टाकू शकत असेल, तर आपला वडापाव इंटरनॅशनल गेला पाहिजे. आणि हेच व्हिजन डोक्यात घेऊन मी नाव दिलं दादरचा सुप्रसिद्ध, कारण वडापावचा स्टार्ट हा दादरपासून झाला होता. म्हटलं आपल्याला जर इंटरनॅशनली घेऊन जायचं आहे, तर जिथून महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये वडापाव आलेला आहे, तिथून मित्रांनो त्याचं नाव आपल्याला फेमस करायचं. मी परत साईबाबांच्या पावनभूमीमध्ये, जी भूमी आमच्यासाठी एकदम एनर्जेटिक आहे, शिर्डीमध्ये सुरू केलं मिस्टर वडेवाल्याचं पहिलं किंवा ट्रायल बेसिसवर. आणि ते इतकं व्हायरल झालं, 1 वर्षामध्ये आमच्या 300 पेक्षा जास्त शाखा बुक झाल्या. हे करत असताना आम्हाला अडचणी खूप आल्या मित्रांनो. पहिल्या दिवशी आम्हाला अंदाज नव्हता, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आमचा काउंटर एकदम जबरदस्त, म्हणजे आम्ही 3-3, 4-4 हजार वडे छोट्याशा किवासवर विकायला लागलो होतो. पण चौथ्या दिवशी माझ्या 2 मित्रांचा कुकर फुटून डायरेक्ट पूर्णपणे बॉडी त्यांची भाजली होती, म्हणजे अक्षरशः एकाची 62% आणि एकाची 48% बॉडी पूर्णपणे भाजलेली होती. म्हणजे एवढं जास्त भाजलेलं असताना डोक्यामध्ये हाच विचार होता की यांना दोघांना बरं करायचं. डॉक्टर पण सांगत होता की यांचं सांगू नाही शकत काय होईल कसं होईल, पण ठीक आहे, कारण प्लस मायनस, कारण त्यांना अचानक ताप 108-109 वरती जायचा, आम्ही पण घाबरून जायचो. मी पण हॉस्पिटलला होतो, माझे सगळे मित्र तिथं होते, माझी टीम पण माझ्यासोबत होती. पण मित्रांनो कॉन्फिडन्स हाच होता की ज्या ब्रँडनीमुळं मित्रांनो आपल्याला रडवलेलं आहे, आपल्या डोळ्यात अश्रू आणलेले, तर हा ब्रँड इतका मोठा करायचा की जेणेकरून आपण मित्रांनो बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू बघू शकतो. आणि 1 वर्षामध्ये 300 फ्रँचायझी त्याच ताकदीने आम्ही उतरलो, 300 फ्रँचायझी बुक झाले. आणि आम्हाला टायकून्स ऑफ आशियाकडून अवॉर्ड पण मिळाला, ज्याच्या सगळ्यात कमी काळामध्ये खूप जास्त फ्रँचायझी बुक होऊन खूप जास्त फ्रँचायझी ओपन सुद्धा झालेले आहे आणि सगळ्यात चांगल्या कमावत आहे. त्यानंतर मित्रांनो तोच परत विषय की एका ठिकाणी 2-3 देऊ शकत नाही, मिशन तर ठरलेलं आहे हर घर उद्योजक घर घर उद्योजक. सर आम्हाला पण तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे, तर मित्रांनो आम्हाला तिसरा ब्रँड लॉन्च करावा लागला जो की एंजेल सी अँड पावभाजी कॅफे आहे, त्याला आम्ही पूर्णपणे एक्सपांड करतोय. असे 3 ब्रँडच्या माध्यमातून मित्रांनो मी आत्तापर्यंत माझ्या माध्यमातून माझ्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून 900 लोकांना उद्योजक बनवण्याचा जो काही योग आला तो मला आला. जे माझं विजन खूप मोठं आहे, जे मॅकडोनाल्ड 40,000 करू शकतो, तर निलेश जाधव 50,000 का नाही करू शकत. माझं सेम विजन आहे की आपल्याला कमीत कमी आपल्या पुढच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला कमीत कमी 50,000 उद्योजक बनवायचे, आणि त्या 50,000 उद्योजकांच्या माध्यमातून मित्रांनो कमीत कमी 1.5-2 लाख लोकांना काम
द्यायचं, याच उद्दिष्टाने मित्रांनो मी मार्केटमध्ये काम करतोय आणि फूडमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये मला फूड इंडस्ट्रीचा स्टीव जॉब्स बनायचं आहे. जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये जॉब्स जसं ॲपल कंपनी आहे, तसं फूड इंडस्ट्रीमध्ये मला किंवा माझ्या कंपनीला मला बनवायचं आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि गॅरंटी मित्रांनो मी सगळ्या गोष्टी करेल. तर माझ्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकले, पण कामाच्या गोष्टी ह्याच आहे मित्रांनो, कधी कॉन्फिडन्स डगमगू देऊ नका आणि तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये सुरुवात करा. आणि बरेच जण कारण देतात, बरेच जण म्हणतात की नाही यार माझा आहे ना माझा खूप जास्त स्ट्रगल कुणाचा असतो माहिती आहे का, ज्याला हात नाही आहे, ज्याला पाय नाही आहे, ज्याला डोकं नाही आहे, ज्याला बुद्धी नाही आहे, ज्याला डोळे नाही, स्ट्रगल त्याला असतो. तुम्ही काय करता, तुमच्या हार्डवर्कला स्ट्रगलमध्ये कन्वर्ट करता. आता काही जण म्हणतात की यार माझे मी शॉपवर काम करतो, खूप करतो, 10 तास करतो, 12 तास करतो, 16 तास करतो, मी फास्ट बहुतोच स्ट्रगल नाही आहे, तुला काही मजबुरीने नाही बसवलं जात तिथं, हे तू तुझ्या रोजीरोटीसाठी करतोय ना, त्याला स्ट्रगल नाही म्हणत. म्हणजे तुमच्या हार्डवर्कला स्ट्रगल नका समजू, तुमच्या हार्डवर्कला हार्डवर्क समजा, तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि गॅरंटी देतो मित्रांनो, पुढच्या 10 वर्षामध्ये इंडिया जो बदलल तो तुम्ही पण त्यामध्ये बदललेले असाल आणि व्यवसायाच्या माध्यमातून तुमची तर प्रगती करशालच पण तुमच्या आजूबाजूच्यांची पण करशाल असा मी विश्वास बाळगतो. आता बरेच जण म्हणतात की सर तुम्ही एवढा मोठा व्यवसाय कसं मॅनेज करतात, 800-900 फ्रँचायझी कशा मॅनेज करतात. मित्रांनो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते तुमची टीम, आणि मी जी टीम बनवलेली ना मित्रांनो ते माझे डायरेक्टली एकदम असे पक्के खिलाडी आहेत. मित्रांनो एक मोठी कंपनी बनवण्यासाठी एक मोठी आर्मी लागत असते आणि ती आर्मी म्हणजे आपली टीम असते. तर बरेच जण म्हणतात तुम्हाला 800-900 फ्रँचायझी मॅनेज कसे करता तुम्ही, त्यासाठी मित्रांनो मी चांगल्या पोझिशनवरती चांगला माणूस हायर केलेला आहे आणि ते काम माझं आहे, तो रोल माझा आहे. मी फक्त हायर म्हणजे बेस्ट पोझिशनला बेस्ट माणूस हायर करणार आणि मी कधी स्किलवाल्याने हायर केले नवीन ठिकाणी. मी जो माझ्याकडे जुना काम करणार होता ज्याला ग्रॅज्युएट ज्याच्या रक्तारक्तामध्ये मिस्टर वडेवाला ज्याच्या रक्तारक्तामध्ये यांचे ज्याच्या रक्तामध्ये मित्रांनो मी त्याला हायर करतो. आणि त्यामुळं टीम बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती खूप जास्त फोकस केला पाहिजे जर तुम्हाला मोठी कंपनी बनवायची. आणि त्याचसोबत मित्रांनो तुमचं जे विजन आहे ते तुमचं विजन तुमच्या टीममध्ये तुम्ही वितरवलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही विजन बघणार नाही तोपर्यंत तुमची टीम काम करणार नाही, जेव्हा तुमची टीम काम करणार नाही तुमची कंपनी कोलॅप्स होईल आणि तुमचा धंदा कोलॅप्स होईल. म्हणून मित्रांनो टीम चांगली बनवा, विजन चांगलं बनवा, सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही.